मित्रांनो, मी सतीश म्हात्रे, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। तर आज आम्ही आलेलो आहे सारडी गावात। तर सारडी गावात आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि त्यांचा पालखी सोहळा। तर पालखी सोहळा मोठ्या जल्लोषाने साजरा होते इथं, तो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीन। तर कशा प्रकारे पालखी सोहळा असणार आहे, किती जल्लोष असणार, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीन। तुम्ही नक्कीच बघा, जर आवडला तर कमेंट्स करा। तर चला व्हिडिओ बघूया। तर आपल्यासोबत आहेत सुशांत माली सर, ते आपल्या पालखी सोहळा उत्सवाबद्दल काही थोडक्यात माहिती देतील आपल्याला। तर नमस्कार। नमस्कार, मी प्राध्यापक माळी सर। या ठिकाणी आपण पाहू शकता की आमचा साडेगावाचा एक आनंदाचा उत्सव म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपालकाला पालखी उत्सव। मित्रांनो, मी सांगू इच्छितोय की अगदी 100 वर्षाहून पूर्वीपासून हा आमचा परंपरेने चालत आलेला हा सण आणि उत्सव आहे। आणि या उत्सवामध्ये आपण पाहिलं आहे की प्रत्येक आळी, या ठिकाणी आमच्या गावामध्ये 7 आळी असतात, प्रत्येक आळीला हा उत्सव साजरा करण्याचा या ठिकाणी एक चांगला क्षण मिळतो आणि प्रत्येकजण हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करत असतो। आमच्या गावाचा हा एकुलता एक आणि एकच सण असा आहे की जो अतिशय उत्साह साजरा केला जातो। या सणाबद्दल सांगायचं झालं तर पहिल्यांदा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सप्ताह देवळामध्ये बसवला जातो। 7 दिवस अगदी कंटिन्यू जागर केला जातो आणि अष्टमीच्या दिवशी अगदी गावातील सगळे लोक एकत्र मंदिरामध्ये येऊन हा अष्टमीचा उत्सव साजरा केला जातो। खूप मजा असते, खूप आनंद असतो, तुम्ही नक्कीच या व्हिडिओमध्ये पाहू शकाल। त्याच्यानंतर या ठिकाणी अगदी गोपालकाल्याच्या दिवशी सकाळी गोविंदा संपूर्ण गावामध्ये निघाला जातो आणि मग संपूर्ण गावभर अगदी एकात्मतेची साक्ष देणारा असा हा क्षण, संपूर्ण गाव आमचं एकत्र येऊन हा गोविंदा साजरा केला जातो, खेळला जातो आणि मग गोविंदाच्या दिवशी संध्याकाळी या ठिकाणी आमचा पालखी उत्सव असतो। तो पण तुम्ही क्षण तुम्हाला नक्कीच हा पाहायला मिळेल। आणि पालखी उत्सवामध्ये अगदी खूप धमाल या ठिकाणी पाहायला मिळते। अगदी आपण पाहिलं तर DJ असतो, बँड असतो आणि सगळीकडे आनंद ही आनंद आपल्याला पाहायला मिळतो। नक्कीच या सुंदर क्षणाचे तुम्ही साक्षीदार होऊ शकताय। नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, हा आमच्या सारडेगावाचा उत्सव तुम्ही आनंदाने जल्लोषाने बघा आणि कधी वेळ मिळाल तर एक वर्षी नक्कीच तुम्ही या आणि या सुंदर क्षणाचे तुम्ही साक्षीदार व्हा। धन्यवाद। धन्यवाद, धन्यवाद, चांगली माहिती दिल्याबद्दल तुम्ही सर, तुमचे सुद्धा धन्यवाद। ओके, थँक्यू, धन्यवाद। Thank you.
Yeah.
पालखीला भारी पोरा पोरी नाचता न गो राधा कृष्णाचा पालखीला भारी Bye.
Thank you.
कृष्णाचं मंदिर हाय सारडे गावामधी, राधा कृष्णाचं मंदिर हाय सारडे गावामधी, राधा कृष्णाचं।
मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कळवा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अशी व्हिडिओ जर आवडली तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.